नमस्कार, मी गौरी टिळेकर, HW मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर हेडलाईन्सवर. MIMचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी CAA आणि NRC सोबतच NPRला देखील आपला विरोध दर्शवलाय. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर देशाची दिशाभूल करत असल्याचा आरोप केलाय. बुधवारी हैदराबादमध्ये पत्रकारांशी बोलताना ओवेसी असं म्हणाले की NPR आणि NRC मध्ये काहीही फरक नाहीये. केंद्रीय गृहमंत्री हे देशाची दिशाभूल करतायत, सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन या विरोधात आंदोलन करणार आहेत. नागपूर येथील राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्याच्या शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ करण्याचा निर्णय जाहीर केला. दरम्यान सरकारच्या या कर्जमाफीच्या निर्णयानंतर भाजपनं सभात्याग करत आपली नाराजी व्यक्त केली. महाविकास आघाडीनं 7-12 कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र हे आश्वासन न पाळून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. आणि याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. यू टर्न म्हणजेच आता उद्धवजी टर्न अशी बोचरी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. विधानसभेचं हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तार हे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील नेत्यांच्या नाराजीमुळे रामल्याचा दावा भाजपचे नेते निलेश राणे यांनी केलाय. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह तिन्ही पक्षातील अनेक प्रमुख नेते नाराज आहेत आणि त्यामुळेच हा मंत्रिमंडळ विस्तार लांबलाय. सत्ताधारी पक्षातील नेते आपल्या नेत्यांची नाराजी बाहेर येऊ देत नसले तरीही सर्व सत्य लवकरच बाहेर येईल असं निलेश राणे म्हणालेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतरत्न मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या सुरक्षेमध्ये काही बदल केले आहेत. ठाकरे सरकारनं सचिनच्या सुरक्षेमध्ये कपात केली आहे, त्याची एक्स कॅटेगरीच्या सुरक्षेमध्ये कपात करण्यात आली आहे. त्यामुळे सचिन सोबत यापुढे 24 तास पोलीस कर्मचारी नसणार आहेत. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आमदार आदित्य ठाकरे यांना Y+ सुरक्षा होती, त्यामध्ये बदल करत आता त्यांना Z कॅटेगरीची सुरक्षा दिली गेली. दरम्यान महाराष्ट्रात 97 VIPs सरकारकडून ही सुरक्षा पुरवण्यात येते. आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 43वी वार्षिक सभा पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. यावेळी बोलताना शरद पवारांनी कमीत कमी आमदारांमध्ये राज्यात चमत्कार केला, त्यामुळे जागा जास्त म्हणून सगळीकडे तुमची पिकं नाही आहेत असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला लगावलाय. आपण जगात गोडवा वाटण्याचं काम करता, माझ्या बोलण्यात काही कमी झालं तर शरद पवारांना जबाबदार धरावं असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात रस्त्यावर उतरून हिंसाचार करणाऱ्यांना पंतप्रधान मोदींनी विनंती केली आहे. पंतप्रधान मोदी असं म्हणाले आहेत की सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करू नका. ते लखनौ येथे अटल बिहारी वाजपेयी मेडिकल युनिव्हर्सिटीच्या भूमिपूजन कार्यक्रमाला बोलत होते. ते असं म्हणाले की आंदोलकांना माझी अशी विनंती आहे की चांगले रस्ते, सुविधा आणि सांडपाण्याची योग्य व्यवस्था हा नागरिकांचा हक्क आहे, तर त्याची योग्य काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. नागरिकत्व कायद्यावरून देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हिंसाचाराबाबत बोलताना पंतप्रधान मोदी असं म्हणाले की आंदोलन करताना हिंसाचार करणाऱ्या प्रत्येकानं आणि ज्याने सार्वजनिक संपत्तीचं नुकसान केलंय आपण केलं ते योग्य होतं का असा त्यांनी विचार करायला हवा असं मोदी म्हणाले. आणखी सविस्तर बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, फेसबुकला लाईक करा, यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा HW मराठी. धन्यवाद.